नव्या सरकारचं खातेवाटप जवळपास निश्चित झालंय. गृह आणि नगरविकास खातं मुख्यमंत्र्यांकडेच ठेवण्यात आलं असून महसूल खातं एकनाथ खडसेंकडे, अर्थ खातं सुधीर मुनगंटीवारांकडे देण्यात आलंय. विनोद तावडेंकडे प्राथमिक, उच्च आणि तंत्रशिक्षण तर प्रकाश मेहतांकडे उद्योग आणि खाण, पंकजा मुंडेंकडे ग्रामविकास खातं, आदिवासी विकास खातं विष्णू सावरांकडे तर चंद्रकांत पाटलांकडे सहकार आणि पणन खातं देण्यात आलेलं आहे. एकोणीसा संदर्भात अधिक चर्चा करण्यासाठी थेट जाऊयात आमच्या प्रतिनिधी सुवर्णा दुसाने आपल्या बरोबर आहे. सुवर्णा, आपण बघतो नव्या सरकारचं खातेवाटप जवळपास निश्चित झालेलं आहे, काय एकूणच विविध विभागातली खातेवाटप आणि त्यांचं महत्व? आपण पाहिलं तर देवेंद्र फडणवीस हे स्वतः मुख्यमंत्री, यांच्याकडे गृह आणि नगरविकास खात्याची जबाबदारी आहे. एकनाथ खडसे यांच्याकडे महसूल मंत्रिमंडळाची जबाबदारी असेल. सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे अर्थ खातं. विनोद तावडे यांच्याकडे प्राथमिक आणि उच्च तांत्रिक शिक्षण. तर प्रकाश मेहता यांच्याकडे इंडस्ट्री, उद्योग आणि खाणकामाची जबाबदारी आहे. पंकजा मुंडे यांच्याकडे ग्रामविकास. विष्णू सावरा यांच्याकडे आदिवासी विकास मंत्रालयाची जबाबदारी आहे. चंद्रकांत पाटील यांच्याकडे सहकार आणि पणन याची जबाबदारी देण्यात आलेली आहे. एकूण या मंत्रिमंडळाची रचना पाहता नरेंद्र मोदी यांनी जो पॅटर्न गुजरातमध्ये राबवला होता, मोदी स्वतः हे ज्यावेळी मुख्यमंत्री होते त्यावेळी त्यांच्याकडे सुद्धा गृह खातं आणि नगरविकास मंत्रालय म्हणजे जी मुख्य खाती आहेत जी राज्यामधली. गृह खातं म्हटलं तर अत्यंत महत्वाचं, आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे गृह खात्याचा एकूणच राज्यभर असलेला पसारा, त्यानिमित्तानं घ्यावे लागणारे निर्णय. त्यामुळे मुख्यमंत्री म्हणून जबाबदारी पाहत असताना जो मोदी पॅटर्न गुजरातमध्ये पाहायला मिळाला होता तसाच मोदी पॅटर्न मंत्रिमंडळ वाटपाच्या वेळी पाहायला मिळतो. तर मंत्रिमंडळ वाटप केलं जात असताना सिनियॉरिटी पाहणं, त्याचबरोबर कुणाची एक्सपर्टी कशात आहे हे सुद्धा पाहिलं गेलंय. एकनाथ खडसे यांचा अनुभव, यांची सिनियॉरिटी हे पाहता जे दुसऱ्या क्रमांकाचं महत्वाचं खातं मानलं जातं महसूल जे खातं आहे, तर सुधीर मुनगंटीवार यांची अर्थ खात्यामधला अभ्यास आणि एकूणच हातखंडा, विनोद तावडे यांच्याकडे शिक्षणाची, तर प्रकाश मेहता एकूणच प्रकाश मेहताच्या मतदारसंघातून निवडून. इथे एक प्रश्न विचारायचं वाटतो, इथे कोणाची नाराजी आहे का या संदर्भात, काही कळतंय? नाराजी संदर्भामध्ये काल अमित शहा यांनी ज्यावेळी प्रत्येकाला आपापलं खातं नेमकं कोणतं असणार आहे हे सांगण्यासाठी फोन केले होते तेव्हा काही जणांनी मात्र आम्हाला हे खातं नको, आम्हाला बदलून मिळायला हवं यासाठी त्यांना विनंती केली होती. मात्र अमित शहांनी एकदा सांगितलं तर मिळेल ते खातं, आपली नाराजी असली तरी विचारणं अपरिहार्य असल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे विनोद तावडे असतील, पंकजा मुंडे असतील, सुधीर मुनगंटीवार असतील किंवा एकनाथ खडसे असतील यांना आपल्या खात्याबरोबरच इतर खात्याचा सुद्धा अतिरिक्त कार्यभार देण्यात यावा, किमान दोन खाती असावीत अशी इच्छा त्यांनी प्रकट केली होती. मात्र त्या इच्छेला काही फारसा प्रतिसाद केंद्राकडनं मिळाला असावा अशी दिसत नाही. त्यामुळे राज्यपाल आता काही वेळात दिवसभरामध्ये कोणाला कोणतं खातं देण्यात आलेलं आहे याबद्दलची प्रेस नोट जारी करतील किंवा ते स्वतः प्रसार माध्यमांना सांगतील. अगदी खरं आहे सुवर्णा, वेळोवेळी आपल्याकडून अधिक माहिती आम्ही घेत राहू. तुर्तास ही इतकी माहिती दिली त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. सुवर्णा दुसाने आपल्या प्रतिनिधी आपल्या बरोबर होत्या. ते एकूणच आपण बघतोय नव्या सरकारचं खातेवाटप जवळपास निश्चित झालं आहे. गृह आणि नगरविकास खातं मुख्यमंत्र्यांकडेच ठेवण्यात आलं असून महसूल खातं एकनाथ खडसेंकडे, अर्थ खातं सुधीर मुनगंटीवारांकडे देण्यात आलंय. विनोद तावडेंकडे प्राथमिक, उच्च आणि तंत्रशिक्षण तर प्रकाश मेहतांकडे उद्योग आणि खाण, पंकजा मुंडेंकडे ग्रामविकास खातं, आदिवासी विकास खातं विष्णू सावरांकडे तर चंद्रकांत पाटलांकडे सहकार आणि पणन खातं देण्यात आलंय. विनोद तावडेंकडे प्राथमिक, उच्च आणि तंत्रशिक्षण तर प्रकाश मेहतांकडे उद्योग आणि खाण, पंकजा मुंडेंकडे ग्रामविकास खातं, आदिवासी विकास खातं विष्णू सावरांकडे तर चंद्रकांत पाटलांकडे सहकार आणि पणन खातं देण्यात आलेलं आहे. याविषयी महत्वाची बातमी, आपल्याला माहिती की नवं सरकार स्थापन झालं काल, अर्थातच जवळ निश्चित होणार होतं खातं वाटप. शिक्षण आणि उच्च खातं विनोद तावडेंकडे देण्यात आलेलं आहे. विष्णू सावरा, चंद्रकांत पाटील आहेत यांना देखील आदिवासी विकास आणि सहकार आणि पणन असं अनुक्रमे देण्यात आलेलं आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.